नमस्कार आपण सर्वांचे अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत जे प्रथम हा भाग बघत असतील त्यांनी कृपया अवदूत रिसर्च युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आज जन्म झालेल्या ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील सर्वांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आपणा सर्वांचा आजचा धुळीवंदनाचा दिवस चांगला जाओ काल मी एक व्हिडिओ होली त्योहार का महत्व होलिका दहन कथा आणि होली संबंधित उपाय यावर एक व्हिडिओ टाकला होता आणि त्यामध्ये मी होलिका दहन बद्दल माहिती दिली आहे इथे मी थोडक्यात सांगू चाहतो त्यामध्ये मी असे वर्णवले आहे जे प्रत्यक्षात होते त्यामध्ये असे म्हटले आहे की होलिका दहन का बनवतात तर त्यावर मी तो व्हिडिओ बनवला होता भक्त प्रल्हाद जे होते ते विष्णूचा भक्त प्रल्हाद हा विष्णूचा परम भक्त होता आणि त्याचे वडील म्हणजे हिरण्य कश्यपू राक्षस आणि त्याची बहीण हिरण्य कश्यपूची बहीण म्हणजे होलिका तर यामध्ये असे झाले की जेव्हा भक्त प्रल्हाद विष्णूचा भक्त होता आणि ब्रह्मदेवांनी हिरण्यकश्यपूला एक वरदान दिले होते आणि त्यामुळे न आकाशात न धर्तीवर न स दिवसा न रात्री असं त्याचा त्याला कोणी मारू शकणार नाही तर त्याप्रमाणे तो अमर झाला जा, अमर झाला असं त्याला वाटले आणि त्याची अशी इच्छा होती की सगळ्यांनी हिरण्य इच्छा अशी होती की सगळ्यांनी त्याला देव मानावे पण त्याचा मुलगा स्वतः भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परमभक्त होता तर ते त्याला त्या एक दिवस त्याला राग आला आणि त्या रागाच्या भरात त्याने त्याने त्या ते रागात राग आला आणि त्या होलिका त्याची जी बहीण होती त्यांनी असे ठरवले की अग्नीमध्ये ते प्रल्हाद भक्त प्रल्हादला घेऊन बसेल आणि भक्त प्रल्हाद अशा पद्धतीने मरेल पण तसे न होता भगवान विष्णू हे स्वतः भक्त प्रल्हादला वाचविण्यासाठी आले आणि त्यांनी Uh, होलिका दहन uh, होलिका भस्म झाली पण भक्त प्रल्हाद सुखरूप राहिले तर असं बघता हिरण्य कश्यपू म्हणजे uh, भक्त प्रल्हादचे वडील त्यांनी भक्त प्रल्हादला मारण्यासाठी ते पुढे आलं आले तर अशा वेळेस भगवान विष्णूंनी नुसिंहाचा अवतार घेतला आणि हिरण्य कश्यपूला ठार मारले तर अशी ही कथा कथा आहे आणि त्यामुळे होलिका दहन ही सगळीकडे सगी साजरी करतात आणि देशभरात काल रात्री होलिका दहन ही साजरी करण्यात आली एक सुविचार विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखे आहे धुळवडीच्या रंगाप्रमाणे तुमचं आयुष्य विविध रंगांनी रंगून जावं धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा रंग उत्साहाचे रंग मैत्रीचे प्रेमाने उधळूया उत्साहामध्ये धुलीवंदन साजरे करूया धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा आजचं पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग आणि करण या पाच मुख्य अंगांविषयी व इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त याबद्दल माहिती शुभवेळ ठरवण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शन म्हणून काम करते दिनांक पंचवीस मार्च वीसशे चोवीस शकसंवत एकोणीसशे पंचेचाळीस शोभकृत मास फाल्गुन पक्ष शुक्ल चंद्रराशी कन्या तिथी पौर्णिमा बारा वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत नक्षत्र उत्तरा फाल्गुनी दहा वाजून अडतीस मिनिटापर्यंत सूर्योदय सकाळी सहा अडतीसला ला सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून एकावन्न मिनिटांनी चंद्रोदय रात्री सात वाजता ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून चार मिनिटापासून तर पाच वाजून एकान्न मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त दिनाचा मध्यान्ह बारा वाजून तीन मिनिटापासून तर बारा वाजून बावन्न मिनिटापर्यंत राहू काळ सकाळी सात वाजून एकावन्न मिनिटापासून ते नऊ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत यमगंठ सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटापासून ते बारा वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आज आपल्याला हा तर घरात पेटलेल्या होळीतील रक्षा ती ती जी रक्षा आहे ती आणायची व ती शरीराला लावायची असे केल्याने शरीर व आत्मा शुद्ध होतो असे मानतात आणि त्यानंतरच धुळीवंदनाला म्हणजेच धुळवट खेळायला सुरुवात करायची असे बोलून मी माझा व्हिडिओ इथे संपितो धन्यवाद